ये हे विविध भारती केंद्र लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में आकाशवाणी नागपूर हे मांगी कोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे यामध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातले एकूण बावीस लाख बावीस हजार सातशे चार तर वयाची शंभरी पूर्ण झालेले सत्तेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे राज्यात सेवा दलातले एकूण एक लाख सोळा हजार एकशे सत्तर मतदार आहे या सर्व मतदारांसाठी एक लाख एकशे शहाऐंशी मतदार केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात बेचाळीस हजार सहाशे चार तर ग्रामीण भागात सत्तावन्न हजार पाचशे ब्याऐंशी केंद्र असणार आहा नागपूर शहरातील सहाही मतदारसंघात एकशे चौऱ्याहत्तर नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते छाननी प्रक्रियेत एकशे पंचेचाळीस अर्ज वैध ठरवण्यात आले तर एकोणतीस अर्ज बाद झाले पश्चिम नागपुरातून काँग्रेस बंडखोर नरेंद्र जिचकार यांचा उमेदवारी अर्जावर छाननी दरम्यान आक्षेप नोंदवण्यात आल्यानं तो प्रलंबित ठेवण्यात आला परंतु रात्री उशिरापर्यंत झालेल्या प्रक्रियेदरम्यान त्याचा स्वीकार करण्यात आला असून पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे मध्य नागपुरातून मुस्लिम लीगचे उमेदवार असलं खान यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या लढतीतून ते बाद झाले आहे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस चार नोव्हेंबर असून त्यानंतर रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे पश्चिम नागपूर विधानसभा संघ हा मागील अनेक वर्ष भाजपाचा मतदारसंघ राहिला भारतीय जनता पक्षाच्या विजयात मधल्या काळात खंड जरी पडला तरी यावेळी पश्चिम नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकू असा विश्वास व्यक्त करत माजी महापौर संदीप जोशी यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीनं कार्य करण्याचं आवाहन आहे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पक्षा पश्चिम नागपूर उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या एकशे आठ कर्मचाऱ्यांना गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी कारण दाखवा नोटीस बजावली आहे गडचिरोली इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर रोजी मतदान अधिकाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण पार पडलं या प्रशिक्षणासाठी गडचिरोली धारोरा आणि चामोर्शी तालुक्यातील एक हजार आठशे एकोणीस कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली दरम्यान गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एक्कावन्नच्या कलम एकशे चौतीस अन्वय प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल अशी माहिती गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय अधिक अधिकारी राहुल कुमार मीणा यांनी दिली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना प्रकृती अस्वस्थाच्या कारणावरून काल सकाळी पुण्यात एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे पुढचे काही दिवस त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून दरम्यानच्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर निवडणूक समन्वय समिती आणि जाहीरनामा समिती यांच्याकडे राहील असं पक्षसूत्रांकडून कळवण्यात आलं आहे श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित होतो आहे या कार्यक्रमात आज नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा ऐकता येईल दीपोत्सवात सर्वाधिक मानाचा लक्ष्मीपूजनाचा सण आज साजरा होतो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आह आज संध्याकाळी अश्विन अमावस्यला घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जाईल या लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी कमळासह विविध प्रकारची फुलं नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वानं पूजेसाठी फळे किरसोण्या लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्ह आणि सौभाग्य अलंकार तसंच विविध पूजा ित्याची दुकानं सजली आहे रोषणाईच्या विविध प्रकारच्या माळा आणि दिवे तसंच कृत्रिम फुलांची तोरणं खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओघ दिसून येतोय दिवाळीनिमित्त स्नेह मिलन कार्यक्रमांसह दिवाळी पहाट आणि दीपावली संध्या यासारख्या सांगीतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे सर्वसामान्य रसिकांचा या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत उल्लेखनीय कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट तपास करणाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक दिली जातात यात नागपूरच्या शहर पोलीस दलात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक रेखा संघपाळ यांना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट तपासासाठीचं पदक जाहीर झालं आह उप अधिक्षक रस्खा यांच्यासह हो, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे ठाण्याचे पंकज चक्रे यांनाही पदक जाहीर झालं चक्रे यांना अमरावतीतल्या कामगिरीसाठी आणि लबडे यांना चंद्रपूर इथल्या कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं महाराष्ट्र पोलीस दलातील तीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षता पदकं मिळाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार